ओबीसी आरक्षण प्रकरणी अध्यादेशाला न्यायालयानं स्थगिती दिली असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार विरोधात भाजपानं आंदोलन सुरू केले. सांगलीत भाजपा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळाली. महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहन करण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी हा पुतळा काढून घेतला. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटापट यासोबतच वादावादीचं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रात येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इतर मागासवर्गीयांना म्हणजेच ओबीसी यांचे टक्केवारीचे आरक्षण देता येणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिला. ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करत असता आरक्षणासंबंधित राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशाला गृहीत धरता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. माझा हा महाराष्ट्र ओबीसींचा महाराष्ट्र रयतेचा महाराष्ट्र असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून आलेल्या या महाविकास आघाडी सरकारमुळे सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं वारंवार 15 महिन्यामध्ये 8 वेळा या सरकारला मागणी करूनसुद्धा इम्पेरिकल डाटा सादर करण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. वास्तविक मागासवर्गीय आयोगाचं गठन केल्यानंतर या सरकारनं एजन्सी नेमून 450 कोटी रुपयाची तरतूद असणारे खर्च असणाऱ्या एजन्सीला हा इम्पेरिकल डाटा तयार करून सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायला पाहिजे होता. परंतु या सरकारला एजन्सी नेमण्याकरिता पैसे नाहीत आणि मग वेळ काढण्यासाठी अध्यादेश काढला गेला आणि अध्यादेशामधून ओबीसी आरक्षण टिकवता येतं का हे प्रयोग करण्यासाठी या सरकारनं हा अध्यादेश दाखल केला. परंतु सुप्रीम कोर्टानं 27% असणारं ओबीसींचं राजकीय आरक्षण हे आज रद्दबातल केलेलं आहे. माझा या ठिकाणी या सरकारला आव्हान आहे, तुम्ही जर ठरवलंच असाल की ओबीसींच्यावर अन्याय करायचा आहे, ओबीसींचं राजकीय हनन करायचं आहे, तर तुमचा गोड गैरसमज आहे. येत्या निवडणुकीमध्ये, येत्या तुमच्या राजकीय प्रवासामध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी तुम्हाला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. या एवढंच मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आज भारतीय जनता पार्टी च्या वतीनं, ओबीसी मोर्चाच्या वतीनं, सर्व भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी महाभकास आघाडी सरकारचा आम्ही केला होता. ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्यावर अन्याय करण्याचा पाप केलेला आहे त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्याचं आम्ही या ठिकाणी तयार केला होता. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.